त्यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, बैलगाडा शर्यत बंदी विरोधातील सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झाल्यानंतर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी की बंदी कायम ठेवावी यावर निर्णय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे, त्यामुळे उद्याच्या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय होतो ते पाहावं लागेल। राज्यांमध्ये जलीकट्टू असेल किंवा बैलगाडा शर्यत असेल ही सुरू आहे, तर केवळ महाराष्ट्रालाच का डावललं जात आहे? हा मुद्दा अत्यंत हिरीरीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मांडण्यात आला। आणि जर महाराष्ट्र, तमिळनाडू असेल, शेजारी आंध्र असेल, पलीकडे मध्य प्रदेश असेल, याच्या सीमा या एकमेकांशी जोडलेल्या आहेत, मग त्याच बैलामध्ये दोन फक्त सीमांमुळे कसा काय फरक पडू शकतो? आणि या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं जी बाजू मांडली ती अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक अशी वाटते। आणि उद्या तरी हा निर्णय बैलगाडा मालकांच्या, बैलगाडा शौकीनांच्या बाजूने येईल अशी आपल्या सगळ्यांना आशा आहे। कायदा महाराष्ट्र सरकारने केला त्याला स्टे मिळाला, बाकी राज्यांनी जे कायदे केले त्यांना स्टे मिळाला नाही। आणि आमच्या वकिलांनी सांगताना कायदा करताना त्याच्या संदर्भात कायद्यामध्ये कलेक्टरपासून तर तो कलेक्टरच्या परवानगीपासून तर त्याच्यावर पूर्णपणे त्या स्पर्धेवर कंट्रोल हे राज्य शासनाच्या झालेल्या नियमांचे असणार आहे। त्यामुळं कोर्ट आज आमच्या बाजूने आणि आम्हाला आज खरं सांग फार बरं वाटतं की आज जरा आम्ही कुठंतरी उद्या ही अपेक्षा आमच्या 100% अशा मनात जागलेली आहे की उद्या आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा विजय होईल।